हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. तर आज व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी बनवणार आहे व्हेजिटेबल उपमा. तर ही कम्प्लीट माझी रेसिपी आहे आणि माझीच पद्धत आहे. तर चला म्हटलं तुमच्याशी शेअर करूया. तर मी कसं बनवते व्हेजिटेबल उपमा, तर त्याच्यासाठी सुरुवातीला मी काय केलं आहे, कढईमध्ये टाकलेलं आहे तेल. तेलामध्ये टाकायची आहे मोहरी. मोहरी छान अशी तळतळू देते मी, दुसरी कुठलीही घाई करत नाही अगोदर काही टाकायची. त्यानंतर इथे मी टाकलेला आहे कांदा आणि उडीद डाळ होती ही थोडीशी, तर ती टाकलेली आहे. आणि त्यानंतर कढीपत्ता, तर उडीद डाळ खूप आवडते मला उपम्यामध्ये, त्यामुळे मी टाकलेली आहे. तर या तिन्हीलाही ना छान असं फ्राय करून घेऊयात आता आपण. आणि कांदा असा छान लाल झाला की आता आपण ना याच्यामध्ये टाकणार आहोत मिरची. मिरची छान अशी फ्राय करून घ्यायची आहे आपल्याला या कांद्यासोबत. आणि आता याच्यामध्ये टाकणार आहोत आपण पाणी. पाणी टाकून घ्यायचंय आणि या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. त्या अगोदर आपण याच्यामध्ये भाज्या टाकून घेऊयात. तर भाज्यांमध्ये मी इथे घेतलेलं आहे गाजर आणि मटार. थंडी आहे तोपर्यंत मटार भरपूर मिळतोय बाजारात, तर भरपूर वापर करून घेतेय मी त्याचा. आणि टाकायचंय आपल्याला मीठ. तर मीठ सुद्धा मी याच्यातच टाकणार आहे आणि छान अशी याला उकळी काढून घेणार आहे मी. बघू शकताय तुम्ही पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. आता काय करायचं, याच्यामध्ये रवा टाकून घ्यायचा आणि रवा छान असा पटकन हलवून घ्यायचा आहे. गाठी होऊ द्यायच्या नाहीयेत आपल्याला याच्यामध्ये. आणि झाली जरी एखादी तरी तुम्ही लगेचच पटकन ती फोडून घ्यायची आहे. तर तयार झाला आपल्या इकडे व्हेजिटेबल उपमा आणि सोनूला खूप जास्त आवडला होता. तुम्ही ट्राय करा आणि तुमच्या मुलांनाही द्या खायला हा उपमा. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. तर सकाळचे वाजले 10 आणि आत्ताच मी ब्लॉगला स्टार्ट केलं आहे. आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे. तर नाश्त्यात काय होतं ते तुम्ही पाहिलेलंच आहे. आणि आम्ही आलो आहे बागेत, शेतात काय म्हणाल ते. तर पाणी द्यायचं चालू आहे आणि पाणी आतून सोडले. तर एक प्रॉब्लेम झाला होता खरं तर, आमच्या वरच्या टाकीचा पाईप तुटला आणि तो पाईप तुटल्यामुळे वरच्या टाकीचं पूर्ण पाणी सोडून द्यायचं आहे. तर आता काय केलं, तिथं टाकला पाईप आतून आणि इथं पाणी सोडायचं चालू आहे. तर आता फुल पाणी भेटणार आहे त्या झाडांना. झाडं पण दाखवते कारण खूप छान ग्रो करायला लागली आहेत झाडं. हे कोबी आहे. कोबी किती मोठा मोठा झाला नाही, हे कोबी आहे. आणि जवळपास सगळेच आमच्या घरामध्ये ब्लॉगर झालेत. सोनूच तर सगळं चालूच असत सारखं. तुम्हाला हे माहितीये का, आम्ही तुम्हाला हे दाखवू का, पाईप पाईप पाईप. साले यांचं इथं पाणी देणं. तुम्हाला झाड पण दाखवते किती छान व्हायला लागले. पाईप निघला होता. कोबी यायला लागलाय खरा, पण माहिती नाही का कीड पडायला लागली आहे. कारण ना हे वरती जे झाड आहे त्याचे फुलं खाली पडतात आणि त्याच्यामुळे बहुतेक कीड पडायला लागली. तर याला काहीतरी औषध करावं लागणार आहे. आणि गवत पण भरपूर आलेलं आहे. तर खुरपून घ्यावं लागणार आहे शेत. आणि आमची बॅक साईड आहे इकडची, जिथून आम्ही येतो जातो इकडे बागेत. एक मिनिट बॅक कॅमेऱ्याने मी दाखवते री अशी कोबीची. आणि इथं ना मध्ये कोबी येणार आहे आता. तर हे कोबी धरायला सुरुवात झाली. तर इथं बघू शकताय तुम्ही छोटासा कोबी. तर आता हा इथे बनत जातो कोबी. आणि त्यानंतर हा आहे फ्लॉवर. हा फ्लॉवर
आणि मिरच्यांची झाडं, मिरच्यांच्या झाडांना काही प्रॉब्लेम नाहीये, पण टोमॅटोची जी झाड आहेत ना त्यांच्यावर थोडीशी कीड पडायला लागल्यासारखं झालेलं आहे, तर त्याच्यासाठी काहीतरी औषध करावं लागणार आहे. आणि इथं पाणी चालू आहे, पूर्ण टाकी खाली करायची आहे आणि पूर्ण पाणी सोडून द्यायचं आहे आता, तर झाडं खुश होणार आहेत आज. बघ ना याच्यात पाणी कसं साठतंय, बघ कसं साठतंय पाणी धर, मी देते धर. कुठे टाकतोस तू पाणी? पहिलंय का ते? नीट नीट ठेव तिथं थोडा वेळ, जरा पाणी भेटू दे त्याला, पलीकडच्या झाडाला दे. आता या मिरचीच्या, कुठं मिरची, तुला तर कळते का मिरची कुठली ती? तर तयार आहे आमचं जेवण, चपाती, लोणचं, ही मी आत्ता केलेली भाजी आणि हे आहे गाजर. जेवायला बसलोय आम्ही, खूप भूक लागली आहे. तर मी क्विकली रेसिपी दाखवली आहे तुम्हाला की मी ही भाजी कशी बनवली आहे ती, तर तुम्ही ती बघून या, तोपर्यंत आम्ही जेवण करतो. थोड्या वेळ जरा बागेमध्ये फेरफटका मारल्यानंतर आलो आम्ही घरात आणि मी आले किचनमध्ये. तर चला भाजी बनवते मी. तर मी बनवणार आहे फ्लॉवरची भाजी आणि खूप छान रेसिपी आहे खरं तर, अगदी सिंपल आहे पण चविष्ट होते खूप भाजी. तर मी काय केलं आहे, कढाई ठेवलेली आहे, कढाईमध्ये टाकलं आहे जिरं, मोहरी, तेल आणि ते छान असं तडतडलं की याच्यामध्ये टाकणार आहे मी कढीपत्ता आणि थोडासा लसूण ठेचून ठेवलेला होता मी, तर तो टाकून घ्यायचा आहे आपल्याला याच्यात. त्यानंतर टाकणार आहे मी एक कांदा, तर एक छोटा कांदा घेतलाय आणि चिरून घेतलेला आहे तो. त्यानंतर चिमूटभर हिंग टाकलं मी याच्यामध्ये आणि ते सुद्धा छान असं फ्राय करून घेणार आहे मी. कांदा छान असा लाल परतून घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर एक टोमॅटो घेतलाय मी, छान असा लाल रसरशीत असा टोमॅटो घेतलाय आणि तो सुद्धा या कांद्यासोबत आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. त्यानंतर ना मी थोडीशी हरभऱ्याची डाळ जी आहे तर ती भिजू घातली होती, म्हणजे मी बाहेर जायच्या अगोदरच भिजू घातलेली होती त्यामुळे ती छान अशी भिजली आहे, तर ती सुद्धा टाकून घेते मी. आणि हरभऱ्याची डाळ खूप छान लागते या भाजीमध्ये, तिला सुद्धा छान परतून घेते मी आता याच्यातच. तर मसाले टाकून घेऊया. मसाल्यांमध्ये मी टाकलेली आहे हळद, त्यानंतर गरम मसाला टाकायचा आहे आपल्याला आणि लाल तिखट. तर बस हे तीन मसाले टाकले तरीही चालतं, खूप छान होते या तिन्हीच ही भाजी. तर माझ्याकडे थोडासा कांदा लसूण मसाला होता तो तोही मी ॲड केला, पण चव बदलते लगेचच, तर तुम्ही नका टाकू, फक्त लाल तिखट आणि गरम मसालाच टाकून घ्यायचा आहे. आणि थोडीशी धनेपूड सुद्धा ॲड केलेली आहे मी. तर छान असे हे मसाले परतून घेते आता. आणि त्यानंतर हा फ्लॉवर मी ना थोडासा उकळत्या पाण्यातून काढलेला आहे आणि साईडला ठेवला होता.
त्यानंतर मग छान परतून घ्यायचे आपल्याला या भाजीला। तर कुकरमध्येही करू शकता तुम्ही, कुकरमध्येही खूप छान होते। त्यानंतर आता मी याच्यात थोडंसं पाणी टाकणार आहे आणि छान उकळून घेणार आहे, शिजवून घेणार आहे या भाजीला। मीठ राहिलेलं होतं तर मीठ वरतून टाकलेलं आहे मी, आणि कोथिंबीर नव्हती माझ्याकडे। छान अशी शिजवून घेतल्यानंतर भाजी तयार आहे आपली, आणि हे होतं आमचं जेवण। तर या तुम्हीही जेवायला। त्यानंतर संध्याकाळची कामं चालू। तर संध्याकाळचं हे झाडायचं काम असतंच मला कंपल्सरी। तर झाडून घ्यायचं आहे, सोनू झाडू देत नव्हता, त्याच्या मागे लागले आणि त्याने झाडू दिला की मी आता पटापट इथलं झाडून घेते। आणि तिथे रांगोळी होती, ती तर काही पुसूनच टाकलेली होती, आणि रांगोळी माझी 2 तास सुद्धा राहत नाही। सोनू एकदा उठला की रांगोळी मी काढून गेले की तो पुसतोच पुसतो। त्याला त्याने ठरवूनच ठेवलेलं आहे की रांगोळी मी पुसण्यासाठीच काढते आई, त्यामुळे त्यांनी पुसून टाकलेली होती। तर ती सुद्धा झाडून घेते मी आता। चला आता हे झाडून घेते मी आणि डायरेक्ट भेटते तुम्हाला चहा घेतानाच। चला आता घेतो आम्ही चहा, आणि या क्लिप सोबत या व्हिडिओला मी इथेच थांबवते। आय होप हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, आणि हो अजून सबस्क्राईब नसेल केलं आपल्या चॅनलला तर पटकन करून टाका। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत, नवीन दिवसासोबत। तोपर्यंत बाय बाय।